आज सोलापूरमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या मार्फत एक CAA आणि NRCच्या विरोधामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि याच मोर्चामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि MIMवरती मोठ्या प्रमाणावरती टीकास्त्र सोडलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी बोलताना काय काय त्यांनी भाषणामध्ये भाष्य केले ते ऐकून घ्या. अनुसूचित जातीच्या विरोधात एवढी मोठी चाल सुरू असताना तुम्ही तर आता दिसतच नाही, हे तर त्यांचे बगल बच्चे आहेत. वा रे वा मोदी तेरी चाल, वंचित MIM तेरे दलाल, अशी घनघाती टीका काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेली आहे. सोलापूरमधील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप हटाव आरक्षण बचाव या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे. तसेच यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि MIMला वा रे मोदी तेरी चाल, MIM और वंचित तेरे दलाल अशी टीका देखील केलेली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरती MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती टीका चालू केलेली आहे. यामध्ये एका महिलेने निवडणुकीच्या काळामध्ये प्रणिती शिंदेंनी जे बॉक्स वॉटअप कार्यक्रम केलेला होता त्याची प्रकरण आजही न्यायालयामध्ये आहे, त्यामुळे बाई जरा सांभाळून अशी टीका केलेली आहे. तर दुसरीकडे एका कार्यकर्त्याने माधुरी दीक्षितचं आप पहिले थी कहा डिंग डांग डिंग हे गाणं सोशल मीडियावरती प्रसारित केलेलं आहे. तर एकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मीठ खाऊन पिठाला तुम्ही जागलेले नाहीत तर खऱ्या अर्थाने समाजाची दलाली कुणी केली हे सांगा. तर एका कार्यकर्त्याने सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे यांनी प्रणिती शिंदेवरती जी टीका केली होती ती म्हणजे मुंबईच्या डान्स आणि पबमध्ये कोण कोणकोणते कपडे घालून दारूच्या नशेमध्ये आणि गाण्यावरती नाचतात ते प्रश्न त्यांना विचारलेला आहे. तर एकाने तर तुमचे वडील हे आमदार खासदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताचे अर्थमंत्री गृहमंत्री होते, तर त्यांनी आजपर्यंत CAA आणि NRCच्या विरोधामध्ये एकही मोर्चा का काढला नाही असा प्रश्न केला. तर दुसरीकडे एकाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे आजपर्यंत दलित आणि मुस्लिम समाजाने जे जे काही मोर्चे आंदोलन आणि सभा केल्या त्या सभेमध्ये येऊन फक्त आणि फक्त तोंडाच्या वाफा फेकतात असं टीका केलेली आहे. तर अशा प्रकारे आमदार प्रणिती शिंदेवरती समाज माध्यमामधून खास करून सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावरती टीकास्त्र सोडण्यात आलेलं आहे.